मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपटाची निर्मिती करून मोबाईल ऍपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी अटक केली आहे. सोमवारी पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची अधिक माहिती दिली. फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगल्यावर धाड टाकली होती. या ठिकाणी अश्लील चित्रपटाचं शूटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी 5 जणांना अटक केली तर एका मुलीची यातून सुटका केली. अटक करण्यात आलेल्या 5 जणांमध्ये 2 अभिनेत्यांचा तर 2 तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी आल्या होत्या, मात्र त्या पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला. या प्रकरणात एका अभिनेत्रीला देखील अटक करण्यात आली आहे. त्यानंतर राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं होतं. फेब्रुवारी 2021 मध्ये राज कुंद्रा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. राज कुंद्रा यांच्या विरोधात अश्लील चित्रपट तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांची चौकशी केली. चौकशी दरम्यान राज कुंद्रा यांच्या विरोधात काही पुरावे आढळल्यामुळे अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली त्यांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा यांच्या सोबत या प्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा यांना पहिल्यांदाच अटक झालेली नाही, यापूर्वी अनेकदा त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली होती. मार्च 2020 मध्ये राज आणि शिल्पा शेट्टी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार मुंबईतील NRI सचिन जोशी यांनी केली होती. तसंच IPL च्या सट्टेबाजी प्रकरणातही राज कुंद्रा अडकले होते. त्या प्रकरणात राजस्थान रॉयल्स संघाला कारवाईला सामोरं जावं लागलं होतं.